कोणी राहिलं नाही ना ग कॉलनीत फराळ देण्याचं. नाही ग, अगदी सगळ्यांना दिलाय, वॉचमॅनला सुद्धा दिलाय. हो ग, त्यांना तरी कोण देणार फराळ, बिचारे एवढ्या लांबून येऊन इथे राहतात एकटे दुखते. मला ना आपल्या सैनिकांचंही वाईट वाटत. इथे आपण दिवाळी साजरी करतो आणि तिथे ते आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून दिवस रात्र जीवाची बाजी लावत असतात. म्हणून तर आपले अण्णा फराळ खात नाहीत ना, आणि त्यांच्या पेन्शन मधली रक्कम जवान फंडाला पण देतात. मी पण ना, मी जाणार आहे सीमेवर एकदा फराळ घेऊन. त्यांना जाच तू एकदा आणि ते शत्रू सैन्याला पण फराळ दे आणि सगळे प्रश्न मिटवून टाक. असं शत्रू बित्रू कोणी नसतं अग, फक्त संवाद नीट व्हायला हवा, मग सगळं शत्रुत्व संपत. मला काय वाटतं माहितीये का, जगात हे सगळ्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत ना, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत असावे. सगळ्या जगात जर एकच भाषा असेल तर सगळं किती सोपं होईल, की सगळे युद्ध भांडण संपतील. असं काही नसतं ग, असं जर असतं ना तर एकाच घरात लहानाचे मोठे झालेले, एकच भाषा बोलणारे, एकाच भाषेसाठी लढणारे दोन भाऊ आपापसात का भांडले असते. मनी आणि सत्तेची लिपी मनाची भाषा मारून टाकतात ग. ते इलाही जमादार म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. राक्षसांशी राक्षसांची सर्व युद्धे संपली, राक्षसांशी राक्षसांची सर्व युद्धे संपली, दंगली करतात आता माणसांशी माणसे. रडू चालेल तर गोडली रडुली माझी. असू दे, अशीच आहे मी. अशीच राहा तू आणि बदलू नकोस. ते श्यामच्या आईमध्ये साने गुरुजी म्हटले ना, श्यामच्या पायाला माती लागते तेव्हा त्याची आई ओरून त्याला सांगते की चल पाय धु. तेव्हा श्याम विचारतो, आई पण मनाला लागलेल्या घाणीचं काय करायचं. तेव्हा त्याची आई म्हणते, अश्रू निधवायचं. ग्रेट. हे रडणं हसणं वरदान आहे ना आपल्यासाठी. हो पण परक्यांसमोर रडायचं नाही, नाहीतर ते आपला गैरफायदा घेऊ शकतात. साऊ माझी जाडुली गोडुली. अगे काय एवढं प्रेम होतं चाललंय मायलिकींचं. मल्लू तू आता हे बघ साऊ, आता ही मल्लिका, आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र वाढलो, एकच भाषा बोलतो. हां तिचं मराठी थोडंसं वेगळं आहे, पण तरी आम्हा दोघींच्यात भांडण होतच ना. का? कारण मी मनाची भाषा जाणते आणि ती मनीची. माझं मराठी उत्तमच आहे. घेते स्पर्धा? शी बाई, ही लगेच स्पर्धेवर येते. मग मी आहेच आहे आजच्या कॉम्पिटेटिव्ह जगातली. ठेवीले अनंत तैसेसी राहावे, चिटी असुधावे समाधान, हे मी मानत नाही. उलट कर्ज काढून तू खा हे मी भांडते. चार वा